पहिला जो F1 चा ट्रॅक होता तो बहरीन मध्ये बनला होता। तरी अशी चेंजिंग रूम वगैरे आहे। तर आपला आता पहिला राऊंड झालेला आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स वाईएचपीच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। बहरीनमध्ये मिडल ईस्टच्या कंट्रीज आहेत। या कंट्रीमधला पहिला जो F1 चा ट्रॅक होता तो बहरीनमध्ये बनला होता आणि इथं कार्टिंग देखील आपण करू शकतो। तर आज आपण त्या कार्टिंगच्या ठिकाणाला जातो आहे। आपल्यासोबत आपले थोडे मित्र देखील असणार आहेत कंपनीमधले। सो चला मग पाहूया आजचा आपला हा नवीन ब्लॉग। तर आपण आता आलेलो आहे त्या कार्टिंगच्या ट्रॅकच्या जवळ। आपली पूर्ण टीम आहे। तर जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया तिकीटिंग वगैरे कसं आहे आणि मग आपण कार्टिंगचा आजचा ट्रॅक चालू करूया। आपण तिकीट वगैरे काढलेलं आहे। रिसेप्शन आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी लॉन्ज आहे। तर आपला वेटिंग टाईम 1 ते 1.5 तासाच आहे, त्यामुळं आपण आता इथं वेटिंग करतो आहे आणि आपला जेव्हा स्लॉट येईल त्या स्लॉटनुसार आपल्याला कार्टिंग करायला मिळेल। तर या ठिकाणी 9 हॉर्स पॉवर्स आणि 13 म्हणजे 13 हॉर्स पॉवर्स असे दोन कार्टिंगच्या कार आहेत आपल्याकडं आणि 15 मिनिटचा एक राऊंड असतो। तसे मग तुम्ही 15+15 असे दोन राऊंड देखील घेऊ शकता। आपण आता 13 हॉर्स पॉवरचा घेतला आहे आणि अर्ध्या तासाचा राऊंड घेतला आहे। तर 15 मिनिटाचा एक राऊंड होईल, मग एक राऊंड आपल्याला गॅप मिळेल रेस्टसाठी आणि त्यानंतर मग दुसरा राऊंड चालू होईल। तर असा आहे आपला आजचा हा पूर्ण एक्सपिरियन्स असणार आहे। आता सेशन आलेला आहे, सेशन 33 होता आपला। तर आता आपण खाली जातोय, तिथं चेंजिंग रूम वगैरे आहे आणि तिथं चेंज करून मग सेफ्टी इन्स्ट्रक्शन वगैरे देऊन आपण कार्टिंगसाठी आतमध्ये जाऊया। अशी चेंजिंग रूम वगैरे आहे, तुम्हाला सूट जो आहे तो आणि ग्लोव्स वगैरे मिळते। त्यानंतर आपण आज POV, you are having premium karting experience in Bahrain. तर आपला आता पहिला राऊंड झालेला आहे। पहिला लॅप 15 मिनिटाचा होता, आता गॅप आहे आणि खूपच भारी एक्सपिरियन्स आहे।
हां, खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे माझ्या मागे बघाल. पुढचं कार्टिंगाचं दुसऱ्या लॅबचं चालू आहे आणि आता आपण वेट करतोय आपल्या पुढचा लॅब येण्यासाठी आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लॅब घेऊ आणि मग त्यानंतर आपलं एंड होईल. खूपच भारी एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर असा पूर्ण आपला एक्सपिरियन्स होता कार्टिंगचा, खूप मजा आली आणि नक्कीच वन टाईम तुम्ही ट्राय करण्यासारखं आहे हे. 15 मिनिटांचा एक लाईव्ह असतो, जर तुम्हाला जास्त हवं असेल तर 30 मिनिट्सचा करू शकता. पण नक्कीच तुम्ही जर बहरीनमध्ये असाल तर या कार्टिंगच्या ट्रॅकला भेट द्या आणि नक्की कार्टिंगचा अनुभव घ्या. आणि असा होता आजचा आपला अनुभव कार्टिंगचा. बहरीनमधलं हे जे काही इंटरनॅशनल सर्किट आहे ते मिडल ईस्टमधलं पहिल्यांदा F1 साठीचं जे काही रेसिंग ट्रॅक होता तो बनला होता आणि त्याच्याच शेजारी हा कार्टिंगचा ट्रॅक बनवला आहे ज्या ठिकाणी आपण जाऊन कार्टिंगचा आनंद लुटू शकतो. सो नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.